शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दुसरा 2013 ते 2019 यामधील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. पेपर दुसऱ्यामधील मराठीचा 2013 मधील जी प्रश्नपत्रिका आहे तर त्याबद्दलची माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहूया. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? केशराचे शेत, संपूर्ण बाळकराम, ही श्रींची इच्छा, बहुरूपी. उत्तर आहे बाळकराम. केशराचं शेत हे मामा पेंडसे यांचं आत्मचरित्र आहे. संपूर्ण बाळकराम राम गणेश गडकरींचं हे चरित्र आहे. ही श्रींची इच्छा डॉक्टर श्री ठाणेदार यांचं आत्मचरित्र आहे. बहुरूपी चिंतामणराव कोल्हाटकर यांचं आत्मचरित्र आहे. पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरंदकर यांचं पुस्तक ओळखा. धार आणि काठ, ऑरिस्टॉटलचं काव्यशास्त्र, साहित्य आणि सौंदर्य, जाळ्यातील चंद्र. उत्तर आहे धार आणि काठ. धार आणि काठ हे नरहर कुरंदकरांचं आहे. ऑरिस्टॉटलचं काव्यशास्त्र हे गोबी करंदीकरांचं आहे. साहित्य आणि सौंदर्य बासी मराठेकरांचं. जाळ्यातील चंद्र म वा धोंडे यांचं आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? ग्रंथाली, मौज, पॉप्युलर, सुविचार प्रकाशन मंडळ. उत्तर आहे सुविचार प्रकाशन मंडळ. ग्रंथाली हे मुंबई, मौज हे मुंबई, पॉप्युलर हे मुंबई, सुविचार प्रकाशन मंडळ हे पुण्यामधलं आहे. नेक्स्ट, पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? महेश एलकुंचवार, गंगाधर गाडगीळ, अनंत कानेकर, गोबी करंदीकर. उत्तर आहे गंगाधर गाडगीळ. महेश एलकुंचवार नाटककार आहेत. त्रिधारा नाट्य प्रकाराचे जनक आहेत, ज्याला आपण नाट्यत्रयी म्हणतो. गंगाधर गाडगीळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि नवकवितेचे जनक आहेत. अनंत कानेकर चित्रा या साप्ताहिकाचे संपादक आहेत. गोबी करंदीकर हे साहित्यिक आहेत. अष्टदर्शन या काव्यसंग्रहासाठी त्यांना 39वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. नेक्स्ट, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ, राम गणेश गडकरी सुदाम्याचे पोहे, चिंतामणराव कोल्हाटकर आणखी चिंतामणराव, विद्याधर पुंडलिक बनगरवाडे. उत्तर आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर सुदाम्याचे पोहे, शिव जोशी आणखी चिंतामणराव, व्यंकटेश मांडगुळकर बनगरवाडे, राम गणेश गडकरी एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव ही नाटकं. चिंतामणराव कोल्हाटकर पुण्यप्रभाव, राजसन्यास, भावबंधन. विद्याधर पुंडलिकांचं कुणीकडून कुणीकडे, चारवाक, माता द्रौपदी. तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल, या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. उत्तर आहे भविष्यकाळ. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. काळाचे मग 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान म्हणजे क्रिया घडणं सुरू असतं, भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेलेली असते आणि भविष्य म्हणजे क्रिया पुढे घडणार असते. भविष्यकाळ म्हणजे क्रिया पुढे घडणार असते. नेक्स्ट, वाच्यार्थ या 2 पदांचा योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. वाच्यार्थ, 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 वाच्यार्थ. उत्तर आहे वाच्यार्थ. संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे होय. मग संधीचे प्रकार जर आपण पाहिले तर स्वर संधी, स्वर प्लस स्वर, व्यंजन संधी, व्यंजन प्लस स्वर, विसर्ग संधी, विसर्ग प्लस स्वर. नेक्स्ट, आनसाप या सामासिक शब्दातील समासाचं नाव ओळखा. षष्टी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष. उत्तर आहे सप्तमी तत्पुरुष. समास, संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. जसं समासाचे प्रकार जर आपण पाहिले, अव्यय भाव समास म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं, तत्पुरुष समास म्हणजे दुसरे पद महत्त्वाचं, द्वंद्व समास दोन्ही पदं महत्त्वाची, बहुव्रीही समास दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याचा बोध होणं, तत्पुरुष
सामासिक शब्दाची फोड करताना त्यास कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहेत त्यावरून त्याचे उपप्रकार पडतात. द्वितीय तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष. पानसाप या सामासिक शब्दाची फोड पाण्यातील साप, मूळ शब्द पाणी, तो हा प्रत्यय म्हणून सप्तमी तत्पुरुष समास होय. नेक्स्ट, समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. मध्य अपेय, वर्ण कर्ण, मर्म धर्म, अंगीकृत अस्वीकृत. उत्तर आहे मध्य अपेय. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. तटिनी सरिता, आय व्यय, कलंक काळीमा, विरह दुरावा. उत्तर आहे आय व्यय. तटिनी सरिता, विरह दुरावा, कलंक काळीमा, आय व्यय. विरुद्धार्थी शब्दाची जोडी इतर सर्व समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. नेक्स्ट, गटात न बसणारा शब्द ओळखा. सासरा, दिवा, पुरुष आणि मूळ. उत्तर आहे मूळ. सासरा, दिवा, पुरुष हे पुल्लिंगी शब्द आहे, मूळ हे नपुसक लिंगी शब्द आहे. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, या दोन्हीपैकी कोणत्याही एका जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग म्हणतात. जसं आपण पाहतो की पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचा बोध, स्त्रीलिंग म्हणजे स्त्री जातीचा बोध, नपुसक लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्री दोन्ही जातीचा बोध होत नाही. नेक्स्ट, गटात न बसणारा शब्द ओळखा. क्लेश, कष्ट, कृष्ण, पाणी. उत्तर आहे पाणी. क्लेश, कष्ट आणि कृष्ण हे जोड शब्द आहेत, पाणी हा जोड शब्द नाही. उपसर्ग घटित शब्द ओळखा. विशेष, विनंती, विनय, विभावरी. उत्तर आहे विशेष. उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीस लागतात तर प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी लागतात. विशेष, वी हा उपसर्ग आहे, वी अधिक शेष बरोबर विशेष. विनंती, विनय आणि विभावरी या शब्दांना उपसर्ग जोडलेले गेलेले नाही. नेक्स्ट, प्रत्यय घटित शब्द ओळखा. निर्मम, अभ्युदय, आनंद, चराव. उत्तर आहे चराव. निर्मम, अभ्युदय आणि आनंद या शब्दांना प्रत्यय जोडले गेले नाही. जसं चराऊ, चर अधिक आऊ म्हणजे चराऊ. चुकीच्या पद्धतीनं केलेले अनेक वचन ओळखा. तोंडले, तोंडल्या, गोपी, गोप्या, रावा, रावे, भूत, भूते. उत्तर आहे तोंडले, तोंडल्या. इकारांत नपुसक लिंगी नामाचं अनेक वचन इकारांत होतं, त्यामुळं अनेक वचन चुकीच्या पद्धतीनं करण्यात आले आहे. जसं की गोपी, इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आकारांत होतं, गोपी हा शब्द या नियमात अपवाद आहे. रावा, रावे, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं. भूतभूते, आकारांत नपुसक लिंगी नामाचं अनेक वचनात एकारांतमध्ये होत. नेक्स्ट, पुढील जोड्यांमधून भिन्न लिंगी जोडी ओळखा. काया, पगडी, शरीर, देह, आकाश, गगन, प्रकाश, उजेड. उत्तर आहे शरीर, देह. काया, पगडी दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहे. शरीर, देह, शरीर नपुसकलिंगी तर देह हे पुल्लिंगी शब्द आहे. आकाश आणि गगन दोन्हीही नपुसकलिंगी शब्द आहे. प्रकाश, उजेड दोन्हीही पुल्लिंगी शब्द आहेत. दोन्ही शब्द एकाच लिंगात आहेत परंतु शरीर, देह हे शब्द भिन्न लिंगात आहेत. चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप ओळखा. नवरा, नवऱ्या, बायको, बायको, मूल, मुला, अपत्य, अपत्ये. उत्तर आहे अपत्य, अपत्ये. सामान्य रूप विभक्ती प्रत्यय लागता शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्या सामान्य रूप असं म्हणतात. नवरा, नवऱ्या आकारांत पुल्लिंगी नामाने सामान्य रूप आकारांत होते. बायको, बायको ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप एक वचनात होत नाही तर अनेक वचनात आकारांत होते. मूल, मुला आकारांत नपुसकलिंगी नामाचं सामान्य रूप
नकारांत होतो। अपत्य अपत्ये या शब्दाचं सामान्य रूप चुकीच्या पद्धतीने केले गेले। अपत्या असं सामान्य रूप होणं आवश्यक होतं। नेक्स्ट, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात। या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? विशेषनाम, सर्वनाम, भाववाचक नाम, सामान्य नाम? उत्तर आहे भाववाचक नाम। विशेषनाम हिमालय, सर्वनाम ज्या त्या सर्व संबंधी सर्वनाम, भाववाचक नाम, भाववाचक नाम वाक्यात आले नाही, सामान्य नाम नदी आहे। विशेषनाम जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्ती, वस्तू, ठिकाणाचा बोध होतो तेव्हा त्या नामास विशेषनाम म्हणतात। सर्वनाम नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम। भाववाचक नाम प्राणी किंवा वस्तू यांच्या अंगी असलेल्या गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात। सामान्य नाम एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे जे नाव प्राप्त होते त्यास सामान्य नाम असं म्हणतात। भाववाचक नामाचं चुकीचं रूप ओळखा। वैविध्य, सक्रिय, सामिप्य, मधुरता? उत्तर आहे वैविध्यता। सामान्य नाम व विशेष नामांना प्रत्यय लागून भाववाचक नामे बनतात, त्यांना स्वतःचं अस्तित्व नसतं। वैविध्यता शब्द वैविध्य प्रत्ययता, सौकर्य शब्द सोक प्रत्यय, समीप्य या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही। मधुरता शब्द मधुर प्रत्ययला प्रत्यय हा ता आहे। नेक्स्ट, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा। अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे कर्मणी? उत्तर आहे कर्मणी। वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात। कर्तरी कर्त्यानुसार क्रियापद बदलते, सकर्मक कर्म बदलतं, अकर्मक कर्म नसतं, कर्मणी कर्मानुसार क्रियापद बदलतं, भावे कर्ता व कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे। भावकर्तरी प्रयोग, क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळं यास भावकर्तरी प्रयोग म्हणतात, म्हणजे वाक्यात कर्ता नसतो। उदाहरणार्थ, सहलीला जाताना कात्रजवळ उजाडली। नेक्स्ट, एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। भूतदया दाखवणं, आपण हून संकट उडावून घेणं, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणं, त्याग करण्याची तयारी ठेवणं। उत्तर आहे आपण हून संकट उडावून घेणं। भूतदया दाखवणं म्हणजे प्राणी मात्रावर प्रेम दाखवणं। आपण हून संकट उडवून घेणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं। नेक्स्ट, चालत्या गाड्याला खिळ घालणं या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणं, गाड्यांचा वेग वाढवणं, गाड्यांची नीट दुरुस्ती करणं, जुना गाडा बदलून टाकणं। उत्तर आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणं। नेक्स्ट, पुढील वाक्यात प्रश्नार्थक नसलेलं वाक्य ओळखा। हे एवढं अन्न आता कोणाला देणार, किती लोचट आहे हा माणूस, पण तू चुकीची गोष्ट का केलीस, नोकरीला एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा? उत्तर आहे किती लोचट आहे हा माणूस, हे एवढे अन्न आता कोणाला देणार, प्रश्नार्थक वाक्य। किती लोचटे आहे हा माणूस, उद्गारार्थी वाक्य। पण तू चुकीची गोष्ट का केलीस, प्रश्नार्थक वाक्य। नोकरीला एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा, प्रश्नार्थक वाक्य। नेक्स्ट, अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नये या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहे? 3, 1, 2, 5? उत्तर आहे 5। त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा। असतात, आहेत, वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच, निधन पावलेले असतात, वारलेले असतात, वडील लहानपणीच,
वडील त्याच्या लहानपणीच, उत्तर आहे वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आकलनासाठी एक उतारा दिलेला असतो आणि त्या उतारावरील प्रश्न दिलेले असतात आणि त्याचे उत्तर द्यायचे असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर प्रश्न वाचून घ्या आणि त्याच्यानंतर जो उतारा दिलेला आहे तर बारकाईनं जर नीट वाचला आणि प्रश्न व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर व्यवस्थित पॅसेजमध्ये अंडरलाईन करून जर तुम्ही प्रश्न सोडवले तर तुमची उत्तरं त्या पॅसेजमधली व्यवस्थित येऊ शकतात। पेपर क्रमांक 2 मधील मराठी 2014 या विषयीची प्रश्नपत्रिका आपण पाहूया। पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा। शब्द निरोप, मार्ग, वाटा। उत्तर आहे वाटा। शब्द निरोप, मार्ग आकारांतांशिवाय इतर सर्व पुल्लिंग। वाट, वाटा हे त्याला अपवाद आहे। नेक्स्ट, पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंग पुल्लिंगाची चुकीची जोडी ओळखा। गाडी, गाडा। मादा, मादी। वृक्ष, लता। कोल्हा, कोहली। उत्तर आहे मादा, मादी। म्हणजे गाडा, गाडी आणि गाडा स्त्रीलिंग आणि पुल्लिंग आहे। मादा, मादी, मादीचे पुल्लिंग रूप स्वतंत्र पद्धतीने नर असे होते। वृक्ष, लता। वृक्ष म्हणजे झाड, लता म्हणजे वेल। कोल्हा, कोल्ही। पुल्लिंग स्त्रीलिंग। नेक्स्ट, कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात। प्रथमा, द्वितीया, पंचमी, संबोधन। उत्तर आहे प्रथमा। विभक्ती आणि एकवचनी प्रत्यय, अनेकवचनी प्रत्यय आणि कारक, जसं प्रथमामध्ये कारक हा कर्ता असतो। विभक्तीमध्ये एक वचन, द्वितीयामध्ये सलाते, अनेकवचनीमध्ये सलानाते, कारकमध्ये कर्म। तृतीयामध्ये एकवचनी ने ए शी, अनेकवचनीमध्ये नी ही ई शी, कारकार्थामध्ये करण किंवा साधन। चतुर्थीमध्ये एकवचनी प्रत्यय सलाते, अनेकवचनीमध्ये सलानाते, कारकार्थामध्ये संप्रदान। पंचमीमध्ये एकवचनी ऊन हून, अनेकवचनीमध्ये ऊन हून, कारकार्थामध्ये अपादान। षष्टीमध्ये एकवचनी प्रत्यय चाची चे, झाझी झे, अनेकवचनीमध्ये चे च्या ची झे झा जी, कारकार्थामध्ये संबंध। विभक्तीमध्ये सप्तमी एकवचनी प्रत्यय जर पाहिला तर त ई आ, अनेकवचनीमध्ये त ई आ आणि कारकार्थामध्ये अधिकारण। विभक्ती संबोधनमध्ये अनेकवचनी प्रत्यय नो, कारकार्थामध्ये हाक मारणे। नेक्स्ट, तो साधू या देवळात मुक्कामास असतो या वाक्याचा काळ कोणता। साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्य काळ, रीती वर्तमान काळ। उत्तर आहे रीती वर्तमान काळ। नेक्स्ट, तो साधू या देवळातच मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखा। साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्य काळ, रीती वर्तमान काळ। उत्तर आहे रीती वर्तमान काळ। काळ क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो त्यास काळ असे म्हणतात। काळाचे प्रकार, वर्तमान काळ क्रिया सुरू असते, भूतकाळ क्रिया पूर्ण झालेली असते, भविष्यकाळ क्रिया घडणार असते। त्याचे उपप्रकार जर आपण पाहिले तर साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती। वरील उदाहरणाचं उत्तर जर आपण पाहिलं तर रीती वर्तमान काळ आहे, कारण वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत किंवा वहिवाट समजते म्हणून त्या काळास रीती वर्तमान काळ असं म्हणतात। नेक्स्ट, तृतीया पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता। सकर्मक कर्तरी भावे, अकर्मक कर्तरी कर्मणे। उत्तर आहे भावे। प्रयोगामध्ये जर पाहिलं तर कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात। कर्तरी प्रयोग, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं। सकर्मक कर्म असतं, अकर्मक कर्म नसतं। कर्मणीमध्ये कर्मानुसार क्रियापद बदलतं। भावेमध्ये कर्ता व कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही।
सकर्मक भावेमध्ये कर्म असतं, अकर्मक भावेमध्ये कर्म नसतं। भावे प्रयोगात क्रियापद हे तृतीय वचनी एकवचनी नपुसकलिंगी असते। नेक्स्ट, पुढील वाक्यामधून विंध्यार्थी वाक्य ओळखा। मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा। काल आला होतात ना तुम्ही, उठ लवकर तयार हो, काय कमालीचे आडेवडे घेतात लोक। उत्तर आहे, मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा। तसं आपण पाहिलं की संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विंध्यार्थी, त्यामध्ये संकेतार्थी म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो, म्हणजेच असे केले असते तर असे झाले असते असे हे समजते। स्वार्थीमध्ये क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो व क्रियापदाचा अर्थ तेवढा समजतो, तेव्हा त्यास स्वार्थी क्रियापद म्हणतात, म्हणजे मी खात्रीने पास होईल। आज्ञार्थीमध्ये क्रियापदावरून आज्ञा करणं किंवा मागणं, आशीर्वाद देणं, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणं या गोष्टीचा बोध होतो, तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात, म्हणजे आपला आशीर्वाद असावा अशी एक भूमिका। विंध्यार्थीमध्ये क्रियापदावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्यास विंध्यार्थी क्रियापद म्हणतात, म्हणजे वडीलधाऱ्या माणसांची आज्ञा पाळावी। ही न्यूनता सुखाची, चिंता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी या काव्यपंक्तीमधील रस ओळखा। अद्भुत, शांत, करुण, श्रृंगार। उत्तर आहे करुण। रस या शब्दाचा अर्थ चव किंवा रुची, रस या शब्दाचा अर्थ चव किंवा रुची असा होतो। काव्यपंक्तीमधून आपण चव वा गोडी चाखतो किंवा अनुभवतो याला रसस्वाद असे म्हणतात। एकूण 9 रस आहेत, जसं श्रृंगार, स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षातून निर्माण होतो, वीर, पराक्रम व शौर्य यांच्या वर्णनातून निर्माण होतो, रौद्र, क्रोध व चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो, करुण, शोक, दुःख, वियोग, संकट यातून निर्माण होतो, भयानक, भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो, अद्भुत, आश्चर्यकारक गोष्टीच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो, शांत, परमेश्वर विषयक भक्ती, देवालय, सत्पुरुषाची संगती, आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो, बिभत्स, किळस, तिटकारा यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो, हास्य, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो। नेक्स्ट, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओठ नेई सोने वाटे वाहुनिया दूर या काव्यपंक्तीतील कोणता अलंकार आपल्याला आढळतो, अतिशोक्ती, उत्प्रेषा, रूपक आणि उपमा। उत्तर आहे रूपक। अलंकार भाषेला ज्याच्यामुळं सौंदर्य प्राप्त होते त्यास भाषेचे अलंकार म्हणतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार। अतिशोक्तीमध्ये एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, तेव्हा अतिशोक्ती हा अलंकार होतो। उत्प्रेषा, उपमेय हे जणू उपमानच आहे, जेथे वर्णन केले जाते तेव्हा त्यास उत्प्रेषा अलंकार म्हणतात। जणू गमे, भासे, वाटे असे शब्द वाक्यात वापरतात। रूपक, उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ते भिन्न नाही, असे जेथे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास रूपक अलंकार म्हणतात। उपमा, दोन वस्तूमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीनं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा त्यास उपमा अलंकार म्हणतात। नेक्स्ट, आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण ओळखा। पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, उंदराला मांजर साक्षी, काखेत कळसा गावाला वळसा, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र। उत्तर आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र। पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे द्यावयाचे थोडे आणि त्याच्या बदल्यात मात्र घ्यायचे जास्त। उंदराला मांजराची साक्ष म्हणजे
ज्याचा एखाद्या गोष्टीत हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ. काकेत कळसा गावाला वळसा. भान नसल्यानं जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणं. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणं, परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यालाच देणं. नेक्स्ट, हळद लागणे या वाक्यप्रचाराच्याच अर्थाचा वाक्यप्रकार ओळखा. दोनाचे चार हात होणे, बोभाटा होणे, मनात मांडे खाणे, हायसे वाटणे. उत्तर आहे दोनाचे चार हात होणे. दोनाचे चार हात होणे म्हणजे लग्न होणं, हळद लागणं. बोभाटा होणं म्हणजे सगळीकडे प्रसिद्धी होणं. मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे. हायसे वाटणे म्हणजे भीती वाटणे. नेक्स्ट, पुढील शब्दामधून मराठी उपसर्ग ओळखा. गैर, प्र, पड, अप. उत्तर आहे पड. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीस लागतात, प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागतात. म्हणजे गैर हा फारसी आणि अरबी उपसर्ग आहे, प्र संस्कृतमधला उपसर्ग आहे, पड मराठीतील उपसर्ग आहे, अप संस्कृतमधला उपसर्ग आहे. नेक्स्ट, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? सरहद्द, संगीत, निगर्वी, तुलना. उत्तर आहे निगर्वी. म्हणजे प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लागतो. नेक्स्ट, अंबर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रव, सिंधू, अनिल, हेम. उत्तर आहे हेम. म्हणजे वसन, कपडा, पट, वस्त्र आणि हेम. अंबर म्हणजे आभाळ, नभ, गगन, योम, ख, तरायन, अंतरिक्ष, अंतराळ, हेम. अनिल म्हणजे वारा, पवन, मारुत, समीर, वायू, वात, समीरण. सिंधू म्हणजे समुद्र, सागर, पयोधी, जलधी, वीररशी, रत्नाकर, अर्णव. नेक्स्ट, आमंत्रण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निमंत्रण, आगंतुक, सुमंत्रित, अनावृत. उत्तर आहे आगंतुक. आमंत्रित म्हणजे आमंत्रण किंवा निमंत्रण दिलेला. आगंतुक म्हणजे अचानक आलेला. नेक्स्ट, चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा. दरवाजा, दरवाजा, माळ, माळे, भूल, भुली, मूल, मुली. उत्तर आहे मूल, मुली. सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास सामान्य रूप असं म्हणतात. उदाहरणार्थ मूल, मुली. नियमामध्ये जर आपण पाहिलं तर आकारांत नपुसक लिंगी नामाचं सामान्य रूप आकारांत होतं. नेक्स्ट, ददगोचर या संधीचा योग्य विग्रह ओळखा. दद प्लस गोचर, ददग प्लस गोचर, ददक प्लस गोचर, ददग प्लस गोचर. उत्तर आहे ददग प्लस गोचर. ददग वजा विग्रह वजा ददग प्लस गोचर. पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढं स्वर किंवा अनुनासिकाखेरीज मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. नेक्स्ट, अव्ययी भाव समासाचे उदाहरण ओळखा. गैरशिस्त, वदनचंद्र, नर्मदा, वाडेहुडे. उत्तर आहे गैरशिस्त. समासामध्ये संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे असा. अव्ययी भाव समास म्हणजे पहिले पद महत्वाचं आहे. तत्पुरुष समास म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे. द्वंद्व समास दोन्ही पद महत्वाचे आहेत. बहुव्रीही समास दोन्ही पद महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. नेक्स्ट, पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम ओळखा. मी, तुम्ही, स्वतः, हा. उत्तर आहे हा. सर्वनाम, नामाऐवजी येणारा किंवा वापरला जाणारा शब्द. यामध्ये जर आपण पाहिलं तर सहा प्रकार, एकूण सर्वनाम नऊ. जसं की लिंगानुसार बदलणारी तीन, तो, हा, जो. वचनानुसार बदलणारी पाच, तू, तो, हा, जो, मी.
दर्शक सर्वनामामध्ये जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम आहे. मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, तुम्ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, स्वतः आत्मवाचक सर्वनाम, हा दर्शक सर्वनाम. नेक्स्ट, पुढील शब्दांमधून विशेष नसलेला शब्द ओळखा. दुकरा, किरकिरी, आवाका, आजारी. उत्तर आहे किरकिरी. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. किरकिरी क्रियाविशेषण अव्यय. आवाका विशेषण म्हणून या शब्दाचा वाक्यात वापर होऊ शकतो. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. सालवाले, दुखावले, वळवला, बसवले. उत्तर आहे सालवाले. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व क्रिया दर्शवणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. सालवाले, कोणतीच क्रिया दर्शवली जात नाही म्हणून ते क्रियापद नाही. दुखावले, क्रिया दुखावते म्हणून क्रियापद आहे. वळवला, क्रिया दर्शवते म्हणून क्रियापद आहे. बसवले, क्रिया दर्शवते म्हणून क्रियापद आहे. नेक्स्ट, पुढील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद ओळखा. निजला, बोलावते, गेला, देवविन. उत्तर आहे देवविन. प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता जेव्हा क्रिया स्वतः न करता तो दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्यास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. देवविन या क्रियापदावरून कर्ता क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो असा बोध होतो म्हणून हे प्रयोजक क्रियापद आहे. नेक्स्ट, पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. ऋणानुबंध, ऋणानुबंध, ऋणानुबंध आणि ऋणानुबंध याच्यामधला अचूक शब्द हा ऋणानुबंध आहे. उत्तर. नेक्स्ट, पुढील कादंबऱ्यांमधून रंगनाथ पाठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. झुंजारमाची, पानिपत, तुंबाडाचं खोत, ताम्रपट. उत्तर आहे ताम्रपट. झुंजारमाची गोपाळ नीलकंठ दांडेकर. पानिपत विश्वास पाटील. तुंबाडाचे खोत श्रीनाथ पेंडसे. ताम्रपट आता जे आपण पाहिलं ते म्हणजे रंगनाथ पाठा. नेक्स्ट आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे. कविता संग्रह, आत्मकथन, प्रवास वर्णन, कादंबरी. उत्तर आहे कविता संग्रह. आहे मनोहर तरी कविता संग्रह सुनीता देशपांडे यांचा आहे. नेक्स्ट, गटात न बसणारे नाव ओळखा. चिनी माती, इजिप्तायन, अमेरिका, ग्रीकांजली. उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे. महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर, दिलीप परदेसी, रत्नाकर. उत्तर आहे महेश एलकुंचवार. महेश एलकुंचवारांनी रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी ज्याला आपण नाट्यत्रयी म्हणतो ती म्हणजे वाडा चिरेबंदी पार्टी, विजय तेंडुलकरांचं अजगर आणि गंधर्व, शिप आणि पोलीस. नेक्स्ट, उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. पुणे, ठाणे, चिपळूण, चंद्रपूर. उत्तर आहे ठाणे. 84वं साहित्य संमेलन ठाण्याला भरलं उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यानंतर 85वं साहित्य संमेलन चंद्रपूरला भरलं वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली. 87वे साहित्य संमेलन सासवडला भौमू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरलं. 88वं साहित्य संमेलन घुमान या ठिकाणी पंजाबमध्ये सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भरलं. 89वं पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये भरलं, त्याचे अध्यक्ष होते श्रीपाल सबनीस. 90वं साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन डोंबिवली या ठिकाणी भरलं, त्याचे अध्यक्ष होते अक्षय कुमार काले. 91वे साहित्य संमेलन वडोदरा गुजरातमध्ये भरलं, त्याचे अध्यक्ष होते लक्ष्मीकांत देशमुख. 92वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळला भरलं, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर अपर क्रमांक दुसऱ्यामधील मराठी 2016मधील प्रश्नपत्रिका पाहूया. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. मूक नायक श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर. पुण्य प्रभाव प्र के अत्रे. उद्याचा संसार विश्राम बेडेकर. शाकुंतल राम गणेश गडकरी. उत्तर आहे
मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर। मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांचा आहे। पुण्य प्रभाव दीनानाथ मंगेशकरांचा आहे। उद्याचा संसार चंद्रकांत काकोडकर। शाकुंतल कालिदास। नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? निरंतर, निष्कारण, निशांत, निराकरण। उत्तर आहे निशांत। निरंतर म्हणजे नि अंतर, निरंकार नि अंकार। नियम, नियम विसर्गाच्या मागे अ आणि आ यांच्या खेरीज कोणताही स्वर असून मागे पुढे मृदुवर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते, म्हणजे निष्कारण। नियम विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढं क ख प फ यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा श होतो, म्हणून निशांत हा शब्द विसर्ग संधीचं उदाहरण नाही। नेक्स्ट, तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण ओळखा। राजप्रसाद, विषयुक्त, ग्रामदैवत, पूजा अर्चा। उत्तर आहे विषयुक्त। समास संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे असा आहे। म्हणजे समासाचे प्रकार, अव्ययी भाव समास म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं आहे, तत्पुरुष समास दुसरं पद महत्त्वाचं आहे, द्वंद्व समास दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, बहुविरही समास दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो। म्हणजे तत्पुरुष सामासिक शब्दाची फोड करताना त्यास कोणत्या विभक्तीचं प्रत्यय लागते त्यावरून त्याचे उपप्रकार पडतात। जसं आपण पाहतो की द्वितीय तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, षष्टी तत्पुरुष आणि सप्तमी तत्पुरुष। राजप्रसाद, ग्रामदैवत, पूजा अर्चा ही सर्व षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत। विषयुक्त हा शब्द तृतीय तत्पुरुष समास आहे। नेक्स्ट, अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकांचे नाव ओळखा। गिधाडे, रणददुंबी, अजब न्याय वर्तुळाचा, तो मी नव्हेच। उत्तर आहे अजब न्याय वर्तुळाचा। स्पष्टीकरण, गिधाडे विजय तेंडुलकर मराठी, रणददुंबी रामकृष्ण बुवा वझे मराठी, अजब न्याय वर्तुळाचा चित्र खानोलकर। मूळ नाटक द कॉकेशियन चॉक सर्कस, भाषा जर्मन, तो मी नव्हेच, प्रल्हाद केशव अत्रे मराठी। नेक्स्ट, मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात, या वाक्याचा काळ ओळखा। साधा भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ, रीतिवर्तमानकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ। उत्तर आहे रीतिवर्तमानकाळ। मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात, या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात। जसं आपण काळाचे प्रकार जर पाहिले तर वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ। वर्तमानकाळामध्ये क्रिया घडणं सुरू असतं, भूतकाळामध्ये क्रिया घडून पूर्ण झालेली असते आणि भविष्यकाळामध्ये क्रिया पुढे घडणार असते। म्हणजे प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती। वाक्यातील क्रियापद असतं, हे वाक्य यावरून क्रिया चालू आहे असल्याचा बोध होतो म्हणून हे क्रियापद वर्तमानकाळी आहे। तसेच या वाक्यात नेहमीच हा शब्द आला आहे म्हणजे क्रिया घडण्याची एक रीत पद्धत सांगितलेली, म्हणून हे उदाहरण रीतिवर्तमानकाळाचं आहे। क्रियापदाला पुढील प्रमाण प्रत्यय लागून त्याची सर्व काळी रूपं बनतात। साधा वर्तमानकाळ, तो ती ते ता तोत। साधा भूतकाळ, ला ली ले लो ला ली ले। साधा भविष्यकाळ, इन इल ल। रीतिवर्तमानकाळ, असतो असते असतात। रीतिभूतकाळ, असे असायचा, ची चे चो च्या। रीतिभविष्यकाळ, जाईन जाईल जाऊ। अपूर्ण वर्तमानकाळ, आहे आहेस आहेत आहात आहोत। अपूर्ण भूतकाळ, होता होती होते होतो होतात। अपूर्ण भविष्यकाळ, असेल असेन असू असतील आणि असतील। पूर्ण वर्तमानकाळ, ला ली ले ल्या, आहे आहेत आहेस आहोत आहात। पूर्ण भूतकाळ, ला ली ले ल्या
होता होती होते होतो पूर्ण भविष्यकाळ ला लिले ल्या असेल असेन असू आणि असशील म्हणजे साधा वर्तमान काळाच्या वाक्यात नेहमी अनेक वेळा रोज दररोज हरघडी प्रत्येक वेळी असे शब्द असल्यास ते वाक्य रीती वर्तमान काळातलं असतं. नेक्स्ट योग्य प्रकारे केलेलं अनेक वचन ओळखा. पावले पेले भांडे सतरंजे. उत्तर आहे पावले. वचन एका वस्तूचा बोध होतो. अनेक वचन एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो म्हणजे पाऊल पावले. पूर्णामाईची लेकर ही कादंबरी कोणी लिहिली आहे? प्रकाश आमटे, रणजित देसाई, श्रीना पेंडसे, गोनी दांडेकर. उत्तर आहे गोनी दांडेकर. जसं की प्रकाश आमटे हे मॅगसेस पुरस्कार प्राप्त असणारे व्यक्ती आहेत. त्यांनी हेमल कसा या ठिकाणी लोकबिरादारी प्रकल्प चालवतात. त्यांचं पुस्तक जर आपण पाहिलं तर प्रकाश वाटा आणि राणामित्र आहे. रणजित देसाई यांनी थोरले माधवराव यांच्या जीवनावरील श्रीमान योगी, शिवाजी महाराजांच्या जीवनावर स्वामीकार नावानं प्रसिद्ध आहे. त्यांनी नाटक जे आहे तर ते हेरम हे नाटक हे त्यांनी जी नाटकं लिहिली त्यामध्ये हे बंद रेशमांचे, स्वामी, संगीत सम्राट, तानसेन, सावली उन्हाची, वारसा, लोकनायक, समशास्त्री, पांगुळवाडा, पंक झाले वैरी, धन अपुरे, गरुड झेप कादंबरीमध्ये अभोगी, पावनखिंड, प्रतीक्षा, बारी माझा गाव, राजा रवी शर्मा, राधेय, स्वामी, लक्षभेद, शेखरा, श्रीमान योगी. त्रिना पेंडसे म्हणजे श्रीपाद नारायण पेंडसे यांची साहित्यकृती जर आपण पाहिलं कादंबरीमध्ये तर यलगार, हद्दपार, कारंबीचा बापू, रथचक्र, आकांत. नाटकमध्ये यशोदा आणि कलंदर. गोनी दांडेकर, गोपाळ निळखंड दांडेकर ज्यांना गोनीदा म्हटलं जातं, त्यांची कादंबरी जर आपण पाहिली तर पूर्ण माईची लेकर, पडघौली शितू, दुर्गभ्रमण गाथा म्हणजे महाराष्ट्रातील किल्ल्यावरील प्रवास वर्णन, कृष्णभेद, मृगनी, मोगरा फुलला, हिंदूकन्या, वाघरू माचीवरचा बुधा, बिंदूंच्या कथा, पावनकाठची धोंडी, पद्मा आम्ही भागीरथीचे पुत्र, जैत्रे जैत्रे, तांबडफुटी. नेक्स्ट समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आभा तेज, पराक्रम मर्दुमकी, अवांछित अलांछित, मेध निरद. उत्तर आहे अवांछित अलांछित, मेध निरद. नेक्स्ट रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. नकार देकार आकार विकार. उत्तर आहे नकार. रुकार या शब्दाचा अर्थ होकार असा होतो म्हणून या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द नकार हा होय. नेक्स्ट कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, माधवानुज, केशवसुत. उत्तर आहे कुसुमाग्रज. म्हणजे गोविंदाग्रज ज्यांना बाळकराम किंवा सवाई नाटकी असं म्हटलं जातं, त्यांची नाटकं जर आपण पाहिली, प्रेमसन्यास, एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंध, राजसन्यास आणि वेड्यांचा बाजार ही दोन अपुरी राहिलेली नाटकं आहेत. गोविंदाग्रज या टोपण नावाने जवळजवळ 150 कविता लिहिल्या. कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर, वि स खांडेकर ज्यांनी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक, यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन दिवस म्हणून यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या साहित्यकृती जर आपण पाहिल्या, अक्षरबाग, किनारा, चापा, छंदोमयी, जाईचा कुंज, पांथेय, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, मेघदूत, विशाखा, श्रावण, स्वगत. निबंध संग्रह जर पाहिले तर आहे आणि नाही. नाटकांमध्ये जर पाहिलं तर अथोलो, आनंद, आमचं नाव बाबूराव, एक होती वागीन, किमियागार, कैकई, जिथे चंद्र उगवत नाही, दुसरा पेशवा, देवाचं घर, नटसम्राट, महंत, मुख्यमंत्री, ययाती, विदुष, कांतेय.
कथासंग्रहामध्ये अंतराळ, अपॉइंटमेंट, एकाकी तारा, जादूची होडी, फुलवाली, फुलवाली, प्रेमानी मांजर, सतारीचे बोल। नेक्स्ट, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। कोल्हापूरहून बेंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात। षष्ठी, सप्तमी, द्वितीया, पंचमी। उत्तर आहे द्वितीया आणि पंचमी। वरील वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरहून व बेंगलोरला या दोन शब्दांना अधोरेखित करण्यात आलेला आहे, म्हणून बेंगलोरला द्वितीय विभक्ती आणि कोल्हापूरला पंचमी विभक्ती आहे, म्हणून हे दोन्ही पर्याय उत्तरामध्ये दिलेले आहेत। नेक्स्ट, स्त्रीलिंगी शब्द ओळखा। घडवंची, घोर, गंगाळ, घाव। उत्तर आहे घडवंची। घडवंची हा स्त्रीलिंगी शब्द आहे। घोर पुल्लिंगी शब्द, गंगाळ नपुसक लिंग शब्द, घाव पुल्लिंग शब्द। नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा या दोन्हीपैकी कोणतेही एका जातीची आहे किंवा या दोन्हीपैकी कोणत्याही एका जातीची नाही असं ज्यावरून कळतं त्याला त्या शब्दाचं लिंग असं म्हणतात। जसं आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट झाला, त्यामुळं पुरुष म्हणजे पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचा बोध, जसे राम, दगड, फोटो। स्त्रीलिंगामध्ये जर आपण पाहिलं तर स्त्री जातीचा बोध, रमा, पेन्सिल। नपुसक लिंगामध्ये जर पाहिलं तर पुरुष व स्त्री दोन्ही जातीचा बोध होत नाही, जसं की पुस्तक। गटात न बसणारे नाव ओळखा। गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील, पुभा भावे। उत्तर आहे मिलिंद बोकील। नेक्स्ट, धातू साधित विशेषण ओळखा। नासका, चतुर, एकटे, सुती। उत्तर आहे नासका। नासका हा धातू साधित विशेषण। चतुर गुण विशेषण, एकटे संख्या विशेषण, सुती नाम साधित विशेषण। विशेषणामध्ये जर आपण पाहिलं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असं म्हणतात। गुण विशेषण, नामाच्या अंगी असणारा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो, विशेषतः मोठी मुलं, आंबट, चिंच, शुभ्र ससा। संख्या विशेषणामध्ये नामाची संख्या दाखवली जाते। सार्वनामिक विशेषणामध्ये सर्वनाम एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं। नामसाधित एखादं नामाचं दुसऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं। धातुसाधित विशेषण, जी विशेषण धातूपासून बनलेली आहे त्यांना धातुसाधित विशेषण म्हणतात। केवल प्रयोगी अव्यय यामध्ये म्हणजे, वाहवा, किंवा, आणि। उत्तर आहे वाहवा। नेक्स्ट, केवल प्रयोगी अव्यय ओळखा। म्हणजे, वाहवा, किंवा, आणि। उत्तर आहे वाहवा। म्हणजे उभयान्वयी अव्यय, वाहवा केवल प्रयोगी अव्यय, किंवा उभयान्वयी अव्यय, आणि उभयान्वयी अव्यय। उत्तर आहे उभयान्वयी अव्ययामध्ये दोन किंवा अधिक शब्द, दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दास उभयान्वयी अव्यय असं म्हणतात। केवल प्रयोगी अव्ययामध्ये आपल्या मनातील भावना एखाद्या उद्गाराचे आपण व्यक्त करतो त्यास केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। नेक्स्ट, पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा। युगानुयुगी, युग प्रवर्तक, परवशता, विद्वत्तापूर्ण। उत्तर आहे विद्वत्तापूर्ण। युगानुयुगे, युग प्रवर्तक, परावश्यकता, विद्वत्तापूर्ण, याच्यामधला जो शुद्ध शब्द आहे तर तो म्हणजे विद्वत्तापूर्ण। नेक्स्ट, पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा। दर, आड, परा, अनिय। उत्तर आहे परा। दर फारसी व अरबी उपसर्ग आहे, आड मराठी उपसर्ग आहे, अनिय संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेलं धातू साधित आहे, बरा संस्कृत उपसर्ग आहे। जसं की फारसी आणि अरबी उपसर्गांमध्ये जर पाहिलं तर ऐन, कम, गैर, दर, बद, ना, बिन, बे, सर, हर। मराठी उपसर्गांमध्ये अन, आड, औ, अद, भर, नी, फट, पड। संस्कृत उपसर्ग अप, अणु, अभि, अव, अधि, अति, उप,
आ दुस परा परी सम सु प्रति वी नीर नी। नेक्स्ट पुढील शब्दांमधून फारसी प्रत्यय ओळखा। दार बद की औ। उत्तर आहे दार। दार हा फारसी प्रत्यय आहे। बद हा फारसी व अरबी उपसर्ग। की मराठी प्रत्यय आहे। औ मराठी उपसर्ग। जसं की फारसी प्रत्ययामध्ये गर गार वान ई स्थान गिरी दान बंद दार खाना नवीस आबाद। मराठी नामामधील प्रत्ययामध्ये जर आपण पाहिले तर आ आई ई कर करी की कट खोर वाईट सर। संस्कृतमध्ये अ इक इक इत इन की त्व मान वान। नेक्स्ट लांबलचक कंटाळवाणं भाषण या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा। उंबराचे फूल थंडा फराळ एरंडाचे गुऱ्हाळ अकलेचा खंदक। उत्तर आहे एरंडाचे गुऱ्हाळ। उंबराचे फूल हे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे। थंडा फराळ म्हणजे मार देणे, एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे लांबलचं कंठाळवाणं भाषण, अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख माणूस। नेक्स्ट कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा। पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा अग अग म्हशी मला कुठं नेशी बुडत्याचा पाय खोलात गरज सरो वैद्य मरो। उत्तर आहे गरज सरो वैद्य मरो। पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे द्यायचं थोड्या आणि त्या बदल्यामध्ये काम मात्र जास्त करून घ्यायचं। अग अग म्हशी मला कुठं नेशी यामध्ये स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केला असं भासवणं। नेक्स्ट बुडत्याचा पाय खोलात म्हणजे अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते। गरज सरो वैद्य मरो म्हणजे गरज संपली की सोयीस्करपणे बदलणं म्हणजेच कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणं। नेक्स्ट झाडावरती झेंडू लटकले शेतामधून बॅटी म्हणतात ते सारे होते उणे न कोठे काही। या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो? करुण अद्भुत बिभत्स हास्य। झाडावरती चेंडू लटकले शेतामधून बॅटी म्हणतात ते सारे होते उणे न कोठे काही। या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्यय येतो? करुण अद्भुत बिभत्स हास्य। उत्तर आहे अद्भुत। म्हणजे एकूण रस जर आपण पाहिले तर नऊ प्रकारचे आहे। श्रृंगार स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून आकर्षणातून या रसाचा उगम होतो। वीर पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो। करुण शोक किंवा दुःख वियोग यातून हा रस निर्माण होतो। हास्य विसंगती असंबंध भाषण व्यंगदर्शन विडंबन चेष्टा यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो। रौद्र अतिशय क्रोध व चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो। भयानक भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो। बिभत्स किळस वीट तिटकारा यांचं वर्णन करणाऱ्या वर्णनातून हा रस निर्माण होतो। अद्भुत आश्चर्यकारक गोष्टीच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो। शांत परमेश्वर विषयक भक्ती सत्पुरुषाची संगती देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो। नेक्स्ट चालला पुढे तो काय ऐट आनंद अग्नीचा ओहळ ओहळ तो जणू मंद। या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा। उत्प्रेषा उपमा रूपक व्यक्तिरेख। उत्तर आहे उत्प्रेषा। उत्प्रेषा अलंकार म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे असं जितवर लिहिलेलं आहे त्याला उत्प्रेषा अलंकार म्हणतात। जसं की ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू। उपमा म्हणजे दोन वस्तूमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीनं जिथं वर्णन केलेलं आहे त्याला उपमा या अलंकार म्हणतात। आभाळागत माया तुझी अमावरे राहू दे। रूपकमध्ये उपमेय व उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असं वर्णन केलेलं असेल तर रूपक हा अलंकार होतो। जसं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते। व्यक्तिरेख उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथे व्यक्तिरेख हा अलंकार होतो। अमृताहुनी गोड नाम देवा तुझे। नेक्स्ट पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेलं वाक्य ओळखा। काय कमालीची बेपरवाई दाखवतात लोक। कोण कोण खाणार आईस्क्रीम।
कशाला हा नुसता उद्योग केला असतो, कशाला हा नुसता उद्योग केला तो। आहे कुठे तुमचे गाव? उत्तर आहे काय कमालीची बेपरवाई दाखवतात लोक। या वाक्यात प्रश्न विचारण्यात आला नसून या वाक्यातून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत, त्यामुळं हे वाक्य प्रश्नार्थक नसून उद्गारार्थी वाक्य। इतर सर्व वाक्य ही प्रश्नार्थक वाक्य आहे। नेक्स्ट, पुढील कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही? अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्मकर्तरी, अकर्मक कर्मणी। उत्तर आहे अकर्मक कर्मणी। म्हणजे वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात। जसं प्रयोगाचे जर प्रकार पाहिले तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग। त्या कर्तरी प्रयोगामध्ये पुन्हा दोन भाग, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी। पुन्हा कर्मणी प्रयोगामध्ये प्रधान कर्तरी, कर्मणी प्रयोगामध्ये प्रधान कर्तृक कर्मणी, शक्य कर्मणी, समापन कर्मणी, प्राचीन कर्मणी, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी। भावे प्रयोगामध्ये सकर्मक भावे आणि अकर्मक भावे। नेक्स्ट, चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप ओळखा। जहरी, रूपा, विहिरी, प्रवाहा। उत्तर आहे जहरी। विभक्ती प्रत्यय लागत असताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास सामान्य रूप असं म्हणतात। जहरी, मूळ शब्द जहर, परंतु चुकीच्या पद्धतीनं सामान्य रूप केलं। रूपा, मूळ शब्द रूप। विहिरी, मूळ शब्द विहीर। प्रवाहा, मूळ शब्द प्रवाह। नेक्स्ट, सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा। तळू, कुरण, वाळू, सुवर्णा। उत्तर आहे सुवर्णा। सुवर्णा हे विशेष नाम आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, ठिकाणाचं ठेवलेलं किंवा कल्पिलेलं नाव म्हणजे नाम होय। नामाच्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर धर्मीवाचक आणि धर्मवाचक। धर्मीवाचकमध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम, धर्मीवाचकमध्ये भाववाचक नाम। सामान्य नाम म्हणजे काय? जसं की एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे प्राप्त झालेलं नाव म्हणजे सामान्य नाम होय। ज्याला अनेक वचने असतं, कळप, सैन्य, शाळा, नदी, पर्वत। विशेष नामामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या नावाचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असं म्हणतात। जसं राम, हिमालय, गंगा। भाववाचक नामामध्ये जर पाहिलं तर प्राणी किंवा वस्तू त्याच्या अंगी असलेला गुणधर्म, भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असं म्हणतात। या नामाला स्वतंत्र असं अस्तित्व नसतं। नेक्स्ट, पुढील शब्दामधून भाववाचक नाम ओळखा। शूर, लालित्य, चपळ, आदित्य। उत्तर आहे लालित्य। शूर हे विशेषण आहे, लालित्य हे भाववाचक नाम आहे, चपळ हे विशेषण आहे, आदित्य हे विशेष नाम आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो एक पॅसेज दिला जातो आणि पॅसेजवर साधारणतः चार प्रश्न विचारलेले असतात, तर पॅसेज हा बारकाईनं वाचायचा आणि त्याच्यामध्ये बारकाईनं वाचून प्रश्न नेमके काय विचारले आणि आपल्याला नेमकं उत्तर काय द्यायचं आहे ह्याच्यामधून जरी पूर्ण पॅसेज वाचून घेतल्यानंतर तुम्हाला बरोबर लक्षात येतं की नेमकं कशा पद्धतीनं सोडवायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण 2016 जी प्रश्नपत्रिका आहे तर ती आपण पाहिली। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।